पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी 9 ऑगस्ट पासून क्रांती दिनापासून जन लढा उभारणार महेश खराडे. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. जिल्ह्यातील कृष्णा वारणा या नद्या दुथडीवरून वाहत असताना आटपाडीसह दुष्काळी तालुक्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. त्यामुळे महापुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यात सोडावे यासाठी जनलढा उभारणार येणार असून त्याची सुरुवात शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अत्यंत विषम आहे. मिरज ज मिरज वाळवा शिराळा आणि पलूस हे तालुके कृष्णा वारण्याच्या काठावर आहेत आणि या तालुक्यामध्ये अतिपावसामुळं शेतीचं प्रचंड असं नुकसान होत आहे. तर दुसरीकडं जत आटपाडी खानापूर तासगाव कवटेमंकाळ हे पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुके आहेत आणि या दुष्काळी तालुक्यामधली शेती पाण्याअभावी वाया जात आहे. त्यामुळं महापुरातनं कृष्णा वारणेला आलेल्या महापुरातनं प्रचंड असं पाणी कर्नाटकला जात आहे. कर्नाटकचं अलमट्टी धरण भरलेलं आहे, त्या खाली असणारं आंध्र तेलंगणामध्ये नागार्जुन सागर धरण भरलेलं आहे आणि त्यामुळं महापुरातनं जे प्रचंड पाणी वाहून जाते ते पाणी पावसाळ्यामध्येच दुष्काळी तालुक्यामध्ये सोडावं. ताकारी म्हैशाळ टेंभू विसापूर पुंदी आणि आरफळ या पाचही योजना सुरू करून ह्या महापुराचं पाणी दुष्काळी तालुक्यामध्ये सोडलं तर दुष्काळी तालुक्यातला दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे आणि जे शेतीचं पाण्याअभावी नुकसान होत आहे तेही वाचणार आहे. काही भागात चारा छावण्या सुरू आहेत, त्याही चारा छावण्या बंद करण्यास मदत होणार आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासन पाटबंधारे विभाग यांनी ह्या एकत्रित धोरणाचा विचार करावा याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी प्रचंड असं जनआंदोलन सुरू करण्याचा निर्धार केलेला आहे आणि या जनआंदोलनाचा भाग म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता निदर्शनं करण्यात येणार आहेत आणि या निदर्शनामध्ये सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावं आणि दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी हे आंदोलन यशस्वी करावं असं या निमित्तानं आवाहन करत आहोत. हे आंदोलन दुष्काळी जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व पक्ष सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे असं आवाहनही खराडे यांनी यावेळी केले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.